टोप गावामध्ये डेंग्यू नंतर अतिसराची साथ चालू झाली शंभरहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत गावात वातावरण पाहायला मिळत हातकणंगले तालुक्यातील टोप इथं गाव विहिरीतून गावाला पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासून विहिरी दूषित पाणी मिसळत असल्याने गावामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला त्यामुळे अनेक नागरिकांना अतिसराची लागण झाली हा आकडा शंभरी पार गेला असून सरकारी आणि खासगी दवाखान्यात रुग्णांची प्रचंड संख्या वाढत आहे वेळी नागरिकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल व्हावं लागल्यानं खळबळ आहे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती मिळताच हडबडलेले प्रशासनानं एन आय ए पथकाला पाचारण केलं टोपमध्ये डेंग्यूचा फैलाव झाला होता ग्रामपंचायत प्रशासनानं साफ दुर्लक्ष केल्यामुळं ग्रामस्थांना अतिसराच्या साथीला सामोरं जावं लागत असल्याचं कळून येते पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत रुग्णांचे स्टूल सॅम्पलही घेण्यात आले असून नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी कुंभार माता संगोपन अधिकारी डॉक्टर फारुख देसाई जिल्हा सातरोग अधिकारी डॉक्टर तौसी यांनी भेट देऊन प्रशासनाला सूचना केल्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी